जोपर्यंत ऑनफील अंपायर नॉनस्टॉक इनवर यष्ट्या उभ्या करतात तोपर्यंत शिवशक्ती कोशिंबीर टीमला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आपल्याला पहिली वॉर्निंग दिली गेली आहे. कमिटी मेंबर सांगतात की फक्त एकच मिनिट शिल्लक आहे, एका मिनिटाच्या आधी गोलंदाजी मार्कवर पाहिजे आणि चेंडू टाकला पाहिजे. दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12 प्रतिनिधी कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवायचे, परंतु गोलंदाजी करत असताना कोशिंबीर टीमचा विचार केला तर 10 शतरक्षक मैदानामध्ये आहेत, 12 वर तर कुठून येणार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु विनंती असेल जेडी अटकुली टीमला, जयदुर्गा अटकुली टीमला आपला 12 प्रतिनिधी कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवायचे, कारण का युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होतंय आणि तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्या खेळाडूंचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा 12 प्रतिनिधी कॉमेंटरी बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. मॅचली होती सुरुवात लेफ्ट हँड राऊंड द विकेट ने, पहिला चेंडू फ्रंट फुट ओपन करून कट करण्याचा प्रयत्न अपील, परंतु सहमती नाहीये. दोनों खिलाड़ी अपना बारवा दोनों टीमें अपना बारवा खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजे. ऑन साइड ला खेळले, थोडीशी मिसफील पाहायला मिळते मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, इथे दोन धावा पूर्ण होतील. पहिल्या चेंडू डॉट होता परंतु त्याच्यानंतर दोन धावा आलेत. गोलंदाज ऋतिक पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर दोन धाबा खर्च केलेत. लेफ्ट हँड राऊंड द विकेट ने यावेळेस स्क्वेअर लेग मधून चेंडू चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, इथे चौकार आलाय बॅटरच्या माध्यमातून. शिवशक्ती कोशिंबीर संघ उशीर आला, त्या कारणास्तव तीन धावांनी त्यांना पॅनलाइज केलं जाईल. परंतु दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी नाहीयेत, दोन्ही टीमला त्या देखील दोन दोन धावांच्या पॅनल्टी असतील, परंतु ती पॅनल्टी कॅन्सल होईल कारण ती पॅनल्टी समान असेल, दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी नव्हते. आता 12 प्रतिनिधी पोहोचला गेलाय कोशिंबीर टीमचा. ऋतिक गोलंदाजी मार्कवर, यावेळी स्लॉप करण्याचा प्रयत्न, उंची गाठलीये, अंतर पूर्ण नाहीये, इनफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक, मिड ऑफ मध्ये चांगला झेल, पहिला हादरा जयदुर्गा अटकुली टीमला. कोशिंबीर टीमचे 12 प्रतिनिधी पोहोचलेत, म्हणजेच दोन धावांची
पेनल्टी असेल ती अतकोली टीमला आणि तीन धावांची पेनल्टी असेल ती कोशिंबी टीमला। संघ उशिराला होता त्या कारणास्तव कमिटीने सांगितलंय, कारण का दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये आले होते आणि हंपर्स देखील पोहोचले होते, शतरक्षण सजवलं नाहीये, 2 मिनिटाचा वेल दिला होता तो देखील पूर्ण होऊन गेला असं कमिटीचं सांगणं आहे। म्हणून त्या कारणास्तव कमिटीने तीन धावांची पेनल्टी आपल्याला घोषित केली। आणि दुसरीकडे अतकोली टीमचा विचार केला तर तुमचा 12वा प्रतिनिधी नाहीये, या कारणास्तव त्यांना देखील 2 धावा पेनलाइज केले जातात। अतकोली स्पोर्ट्स जो बल्लेबाज आउट हुआ है आपको उसको कमेंट्री बॉक्स में भेजना है। कट करने का प्रयत्न होता परंतु संपर्क नहीं है। सुन एक चांगला चेंडू गोलंदाज ऋतिक च्या माध्यमातून या ओवरचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 1 विकेट, 6 धावा खर्च केलेत ऋतिक ने। या ओवरचा शेवटचा चेंडू, या वेळेस बॅटची इनसाइड एज लागली, शतरक्षक इनफील्ड मध्ये टायगर ने मिसफील केली आहे, तिचा फायदा घेत असताना दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्यात। ओवरची समाप्ती आणि पहिल्या ओवरच्या समाप्तीनंतर जयदुर्गा अतकोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 8वर, त्याच्यामध्ये 3 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या जातील, म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 11वर। पहिल्या ओवरच्या समाप्तीनंतर जयदुर्गा अतकोली टीमच्या खात्यामध्ये 11 धावा, 1 विकेट। एक ओवर की समाप्ति, स्कोर 11 रन, 3 रन जो है वो पेनल्टी के ऐड किए गए अब स्कोर बोर्ड में। अच्छा ओवर समाप्त हुआ मैं कहूंगा ऋतिक का, जिन्होंने 8 रन खर्च किए, 1 विकेट भी हासिल किया। दुसऱ्या ओवरला सुरुवात झाली, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, डीप मध्ये शतरक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, रनआउटची संधी, फेके अचूक होती परंतु वेकाने दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे, तिसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि इथे तिसरी धाव देखील पूर्ण असेलच, बॅटरची कोणती चुकी नव्हती, 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतात। षटक क्रमांक दुसऱ्या ओवरची जबाबदारी दिली होती अक्षयवर आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च झाल्यात, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती ती 14वर। 1 विकेट सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये प्राप्त केलं ऋतिकने, परंतु दुसरं षटक अक्षय राईट हँड ओव्हर द विकेटने अकूट टप्प्याचा चेंडू हुक करून दिलाय, लॉंग लेग मध्ये शतरक्षक आहे, दूरवरून येतोय, चांगला झेल, विकेटचं पतन, विकेट क्रमांक दुसरं गमावं लागतं ते अतकोली टीमला, कॅच आउट अविनाश। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हॅप टॅकल चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटचा प्रॉपर संपर्क नव्हता आणि लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड मध्ये चांगला झेल पकडला। सुंदर टेलिकास्ट GTCच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर 3 धावा खर्च केल्या गोलंदाज अक्षयने, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खराब चेंडू होता परंतु इलिव्हेशन आणि फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, हॅपट्रिकल चेंडूवर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न अविनाशने केला परंतु तो फटका फसला आणि दुसरा हादरा लागत असताना अतकोली टीमला 2 विकेट गेल्यात। चौथ्या क्रमांकाचा बॅटर विकी, अतिशय संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना जयदुर्गा अतकोली टीमची। टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु पहिले षटक शिवशक्ती कोशिंबे टीमचे नाबाबर राहिले, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतिकने चांगली सुरुवात करून दिली,
यावेळेस खेचलाय ऑन साइडला, शतरक्षक आहे मिड विकेट मध्ये, चांगलं शतरक्षण, षटकाराचं संरक्षण केलं असं म्हणावं लागेल। झेल पकडता आली नाही परंतु धावा नक्कीच वाचवल्यात। इथे एक सिंगल धाव, टीमची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते। दर्जा दाखवला शतरक्षण करत असताना शतरक्षक ऋतिकने, चांगले शतरक्षण। राइट हँड ओवर द विकेट ने अक्षय स्टेप आउट होऊन फुल टॉस घेतला, बॅट वर उडवलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मधून शतरक्षक येईल। सिंगलच धाव, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील अक्षयच्या माध्यमातून। या ओव्हर मध्ये चार चेंडू मध्ये 5 धाबा खर्च करत असताना एक विकेट अक्षयच्या खात्यामध्ये देखील आले। टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे। 2 विकेट गेलेत अतकुली टीमचे। अक्षय गोलंदाज यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु गुड लाईनवर पिच करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन पाहायला मिळाली आणि या लेंथ आणि लाईनवर ऑन साइडला फटका सजवणं तर एवढं सोपं नाहीये। चांगली पिचिंग, चांगली लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून। बिल्कुल, गेंदबाजी जो है बैंग ऑन टारगेट हो रही है, बल्लेबाजों को मौका नहीं दे रहे हाथ खोलकर बल्लेबाजी करने का। दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर अतकोली टीमची धावसंख्या 2 विकेट 17 धावा। पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकने 8 धावा खर्च केले, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली। दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर 9 धावा खर्च केल्या, 1 विकेट अक्षयच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या 17 वर 7 धावा खर्च केल्यात, 3 धावा पेनल्टीच्या त्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या। टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली, चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या 2 ओव्हर मध्ये आणि पुढच्या 3 ओव्हर मध्ये काय होईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वर माझे सहयोगी समालोचक नबील दिवकर। थँक्यू दीपक सुतार। ऋतिक को कंटिन्यू रखा गया गेंदबाजी के लिए, सामना करेंगे बैट्समैन विक्की। ऋतिक कुरुनेन से स्मर्दबाद, तेज तरार गेंद, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, तेज निकल गई गेंद पढ़ने के बाद, बीट करती हुई बल्लेबाज को डॉट के रूप में। इस मरतबा थोड़ा सा पेस परिवर्तन, खेल दिया गेंद को काउ कॉर्नर पर, दूर से खिलाड़ी आए गेंद पर, एक रन पूरा किया विक्की ने, एक से ज्यादा कुछ भी नहीं बढ़ता हुआ स्कोर 18 रनों पर पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पर। जेडी अतकोली टॉस जीत कर पहले बल्लेबाजी कर रही है। इस मरतबा इस गेंद को स्वांग कर दिया है रोया ने, गेंद हवा में, 2 खिलाड़ी गेंद के नीचे थे, अंदर रोकने की कोशिश, अब जाकर गेंद को उठाया। इस बीच 2 रन पूरे, इन 2 रनों से 20 रनों पर पहुंचा है स्कोर। शांत क्रिकेट चल रहा है, गर्म माहौल, मौसम थोड़ा सा गर्म है कल की तरह आज भी। आप देख रहे हैं अमी कुरुन का ट्रॉफी 2024। स्मर्तबा छोटी गेंद थी, आने का इंतजार किया, पुल कर दिया गेंद को, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। छक्के की मदद से इसको उछलता हुआ 26 रनों पर पहुंचा है। अब बाजुओं को खोल कर बल्लेबाजी हो रही है, ऐसी स्पर्धा का लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं यूट्यूब पर जीटीसी के माध्यम से, क्लीन एंड नीट टेलीकास्ट आप तक पहुंचा रही है जीटीसी टीम। इस मरतबा सीधे बल्ले से उड़ाया लॉन्ग ऑफ पर, फील्डर गेंद के नीचे और अच्छा कैच, एक और विकेट।
डीबी क्रोन बनाम मीत स्पोर्ट कुक्से के बीच अगला मुकाबला। दोनों टीमों के कप्तान आपको इस इनिंग के बाद टॉस बॉक्स में मौजूद रहना है। इस मर्तबा गेंद को स्वंग कर दिया है, इस कॉल लेग की ऊपर से गेंद दूर गई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। पहुंचा है 29 रनों पर, 32 रनों पर सॉरी। बहुत बढ़िया स्ट्रोक, 32 पर पहुंचा है स्कोर। 3 ओवरों की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर जेडी अतकोली का अगला मुकाबला मीत कुक्से बनाम डीबी स्पोर्ट्स कुरुन के बीच। दोनों टीमों के कप्तान आपको टॉस बॉक्स में रेडी रहना है। इस इनिंग के बाद हम टॉस कराएंगे। आप देख रहे हैं अमी कुरुनकर ट्रॉफी 2024 रोहन पाटिल शुभम पाटिल की देन, अमी कुरुनकर स्पोर्ट्स की देन, अक्षय भोईर। शैलेश को बुलाया गेंदबाजी के लिए, लेग ब्रेक गेंद अच्छी गेंद पड़ने के बाद हल्की सी बाहर की जानिब कटी थी, बीट हुए विकी डॉट गेंद। चौथे ओवर का खेल शुरू है, इस मर्तबा मिस टाइम कर बैठे गेंद, हवा में जरूर है, दूर से खिलाड़ी आ रहे हैं। बहुत बढ़िया कैच, तारीफ है काबिल कैच, बहुत दूर से आकर कैच को अंजाम दिया है। कैचेस विनिंग मैचेस। एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो कशा पद्धतीने हा झेल पकडला, अंतर खूप होतं, डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक होता, शॉर्ट मध्ये पोहोचला, जवळ जवळ इनफील्ड मध्ये आला होता आणि चांगला झेल पकडला। विकेटचं पतन, चौथी विकेट गमावी लागते सिंधुदुर्गात अतकोली टीमला 32 या धावसंख्येवर। बत्तीस रनों पर चौथा झटका। मर्तबा बैकफुट पे जाके पंच किया, एक्स कवर्स में दूर से खिलाड़ी गेंद पर आए, 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। आवेश ने इस 1 रन से अपना खाता खोला, 33 रनों पर पहुंचा स्कोर। अब स्ट्राइक पर आए हैं रुपेश, सामना करेंगे शैलेश का। पटकी भी गए, लुक करना चाहते थे, मिस टाइम स्टॉक है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। चौथे ओवर का खेल चल रहा है। आज पहले मुकाबले में एससीसी पड़गा ने मैच को जीता बीसीसी बोरीवली के सामने, दूसरे मुकाबले में चेरोबा वाशेरे ने चारों शाने चित कर दिया मीनाक्षी कानली को। तीसरे मुकाबले की रूपरेखा आप देख रहे हैं, इस मर्तबा खेलना चाहते थे फाइन लेग पर, गेंद चली गई मिड विकेट पर। इस बीच 2 रन पूरे किए, इन 2 रनों से स्कोर 35 रनों पर पहुंचा है, 36 रनों पर पहुंचा है। चार विकेटों के नुकसान पर मर्तबा खराब गेंद, लेग स्टंप से बाहर, वाइड घोषित किया अंपायर ने, 37 रन। मीत कुक्से के कप्तान और डीबी कुरुन के कप्तान आपको टॉस बॉक्स में रेडी रहना है टॉस के लिए। इस इनिंग के बाद हम टॉस कराएंगे।
इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में खड़ी हो गई है, गेंदबाज गेंद के नीचे, कॉटन बॉल का मौका था, छोड़ दिया है और दूसरा रन लेने की कोशिश में रन आउट। तेज तरार गेंद ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बार वाइड घोषित किया अंपायर ने। रुपेश सामना करेंगे प्रवीण का, अपने सामने गेंद को पटका था, हुक कर दिया गेंद को, गेंद एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। तो चौके की मदद से स्कोर उछलता हुआ 43 रनों पर पहुंचा है। 5 और आखिरी ओवर का खेल चल रहा है। फिर एक बार पटकी हुई गेंद, फिर एक बार हुक किया है, इस मरतबा फील्डर गेंद के नीचे, बढ़िया कैच। नए बैट्समैन प्रतीक आए बल्लेबाजी के लिए, 4 गेंदें बची है इस इनिंग की, देखना है कितने रन बटोरते हैं स्कोर। इस वक्त 43 रन हुआ है। प्रतीक अगर छक्कों की हैट्रिक लगाते हैं तो मनोहर पाटिल बुआ की तरफ से 1,000 रुपए का इनाम। अब जाकर सर्कल पार हुआ है प्रतीक का, 1 रन पूरा किया प्रतीक ने, इस 1 रन से अपना खाता खोला प्रतीक ने। मनोहर पाटिल ने 1,000 रुपए का इनाम लगाया है। ये माइक के बाद हम जरूर जानेंगे कि क्यों लगाए गए पैसे। इस मरतबा पैरों के सामने से ड्राइव किया, उछाल दिया, सीधा फील्डर के हाथों में आउट, एक और आउट विकेट।
टू टू गो, आ जाए सामना करेंगे प्रवीण का। फुल्लर लेन की गेंद थी, मोटा सिरा लिया, शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं, इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 45। प्रतीक अगर आखिरी गेंद पर भी छक्का लगाते तो 500 रुपए का इनाम है मनोहर पाटिल बुआ की तरफ से। पटकी हुई गेंद, उकड़ने की कोशिश थी, मोटा सिरा, गेंद नॉन स्टॉप की तरफ जा रही है, नामुमकिन है पकड़ना, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। दिवसातील चौथ्या मॅचचा आपण टॉच करणार आहोत, मिथ स्पोर्ट कुकसे विपक्ष डीबी करून दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये सहज राहायचंय। आणि दुपारच्या सत्रामध्ये विपुल पाटील आमच्यामध्ये जोडले गेलेत, आयोजकांच्या भूमिकेत आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करणार आहोत। निवा पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ मिथ स्पोर्ट कुकसे त्यांच्या विपक्षामध्ये डीबी करून यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल चौथ्या क्रमांकाचा, त्याचा आपण नाणेफेक करणार आहोत। कुकसे टीमचे कॅप्टन जोडलेले आहेत, डीबी करून टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये त्वरित यायचे। विपुल पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक होणार आहे। तर या स्पर्धेसाठी उभारलेलं नाणं, एकीकडे अम्मी कुरुंदकर आणि दुसरीकडे 2024 पर्व विपुल पाटील यांच्या माध्यमातून कॉल केला उडवला जाईल, कॉल केला जाईल मित स्पोर्ट कुकसे टीमच्या कॅप्टनकडून। अम्मी कुरुंदकर असा कॉल होता परंतु नाणेफेक आली 2024 पर्व। तर विपुल पाटील यांना विनंती असेल की कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची। 5 ओव्हरची मॅच, टॉस जिंकला, डीबी करून टीमच्या कॅप्टनने, स्वतःचं मैदान आहे सर, नेहमीच तुम्ही करत असता, निर्णय काय असेल? बॅटिंग। समोर पीटीसीतील एक मजबूत संघ आहे, बबलू पाटील असेल, चांगले खेळाडू कुकसे टीमचे नेहमीच आपण खेळताना पाहतो, तर त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग पहिल्या डब्यामध्ये करून संघ करणार आहेत, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+। 50 वर धावा जमवण्यासाठी कोणते असे बॅटर आहेत, कोणती अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आम्हाला पाहायला मिळेल? टीम चांगली आहे, त्यांची पण समोरची टीम ती पण चांगली आहे, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। कुकसे टीम आज जर विचार केला तर मीत स्पोर्ट कुकसे या नावाने खेळणार आहे, निवा पाटील यांनी पुरस्कृत केलेला या स्पर्धेसाठी हा संघ आहे, काय सांगाल पीटीसीचे फाउंडर निवा पाटील यांच्यासाठी? त्यांनी आम्हाला म्हणजे नाव त्यांच्या मुलीच्या याच्यात खेळवलं, मीत म्हणजे मुलगा आहे, त्यांनी आम्हाला खेळवल्यामध्ये त्यांचे धन्यवाद। टॉस महत्त्वाचा होता कुकसे टीमसाठी? टॉस तर महत्त्वाचा होता, आम्हाला बॅटिंग घ्यायची होती पण फिल्डिंग। प्रथम शतरक्षण करायचं आहे, 5 ओव्हरची मॅच आहे, 5 ओव्हरचा जर विचार केला तर पीटीसीमध्ये ज्यांनी आज कुकसे संघाला इथे पुरस्कृत केले विनोबा पाटील, त्यांची ती संकल्पना होती, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये काय असं सांगशील की खेळण्यासाठी मजा येते किंवा चांगली फाईट होते, चांगला क्रिकेट पाहायला मिळतं? पहिले टुर्नामेंट म्हणजे इथेच म्हणजे खूप मजा येते, का करून चषक हा 5 वर्षाच होतो, हर एक इथे बघला पण खूप मजा येते इथे खेळणे। काय सांगशील एक बिग फाईट पाहायला मिळेल या मॅचमध्ये? नक्कीच नक्कीच। आजची संध्याकाळ कुकसे टीमच्या नावावर राहील? बघू प्रयत्न आहे सर, 100% देण्याचा प्रयत्न करू मी। धन्यवाद। इथे नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली डीबी करून टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम स्वीकारले बॅटिंग। ओव्हर टू कॉम्प्युटर बॉक्स। देखिए सभी मैचेस में ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है। 3 रनों की पेनल्टी दी गई थी शिव शक्ति कोशंबी को, और अब ट्रैक भी बराबर नहीं है सभी खिलाड़ियों का, जेडी हतकोली के, तो इसीलिए जेडी हतकोली को भी पेनलाइज किया जा रहा है 3 रन से, जो 1 ओवर के बाद हम 3 रन स्कोर बोर्ड में ऐड करेंगे। तीन रनों की पेनल्टी जेडी हतकोली को भी दी गई है,
तो हम दूसरे लफ्जों में कह सकते हैं कि अब इक्वल हो गई है पेनल्टी दोनों टीमों के लिए, 50 का लक्ष्य दोनों ही सलामी बल्लेबाज त्रिशूल ठाकरे और विष्णु ठाकरे। भावेश को मोर्चे पर लगाया गया है पहली ओवर की गेंदबाजी के लिए। सामना करेंगे त्रिशूल ठाकरे उर्फ टाइगर। इस मरतबा इम्प्रोवाइज स्ट्रोक खेल दिया है, बहुत ही खूबसूरती के साथ निकाला है गैप के अंदर, पहली गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस मरतबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे इनफील्ड के ऊपर से, गैप के अंदर गेंद जाती हुई उसी दिशा में, फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इन 5 रनों से इसको 9 पर पहुंचा है और अब फ्री हिट, देखना है फ्री हिट का कितना लाभ उठाते हैं त्रिशूल ठाकरे। फ्री हिट गेंद, इस पर दबा लंबा स्ट्रोक खेलने की कोशिश किया हवा में, फील्डर गेंद के नीचे, कैच जरूर किया लेकिन फ्री हिट गेंद थी, 1 रन पूरा किया। दस पर पहुंचा है स्कोर, पहली ओवर का खेल चल रहा है, 50 के लक्ष्य का पीछा कर रही है शिव शक्ति स्पोर्ट्स कौशाम्बी। स्मर्तवान निकल कर मारा है सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, दूर से खिलाड़ी आए गेंद को उठाया, 1 रन पूरा किया, 1 से ज्यादा कुछ भी नहीं, 1 रन से विष्णु ठाकरे ने अपना खाता खोला है, टीम का स्कोर 11 पर पहुंचा है। आप देख रहे डीबी ट्रॉफी, आप देख रहे आमी क्रूनकर ट्रॉफी 2024, अगला मुकाबला डीबी स्पोर्ट्स बनाम मीत कुकसे के बीच। स्मर्तवाल लो फुल टॉस गेंद थी, स्वीप किया है बहुत ही खूबसूरती के साथ, खड़ा फील्डिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ऑन साइड पर खेल दिया है गेंद को, ऑन पर जब तक गेंद को उठाते, 1 रन पूरा किया,
इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 16 पर पहुंचा है। काफी लंबा ओवर चल रहा है। स्कोर 16 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। टाइगर सामना करेंगे भावेश का। विष्णु होता है स्ट्राइक पर, सॉरी। एक रन पूरा किया लेग 22 का इशारा अंपायर का। 17 पर पहुंचा स्कोर। एक ओवर की समाप्ति के बाद 3 रन पेनल्टी के ऐड किए जा रहे हैं। एक ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर होगा 20 रन। एक ओवर की समाप्ति, स्कोर 20 रन। अब मिडल कॉन्फ्रेंस ली जा रही है, देख रहा है गेंदबाजी के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है। अंपायर कह रहे हैं कि आपको खेल शुरू करना है, समय के मामले में सहयोग करना है। टाइम इज मनी। दूसरे ओवर के लिए अब विकी को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। बहुत ज्यादा समय लिया जा रहा है इस मैच में। विकी सामना करेंगे विष्णु ठाकरे। मर्तबा नो बॉल का इशारा अंपायर का। विकेट के बाहर गेंद की थी फ्रेट। एक रन और मिलेगा। 21 पर पहुंचा स्कोर। एक ओवर की समाप्ति के बाद दूसरे ओवर का खेल शुरू है। पहली गेंद नो घोषित किया अंपायर ने। फ्रेट गेंद का सामना करेंगे विष्णु। मर्तबा आड़े बल्ले से खेला है ऑन साइड पर। एक से ज्यादा कुछ भी नहीं। 22 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। 50 के लक्ष्य का पीछा कर रही है शिव शक्ति स्पोर्ट्स कौशाम्बी। एक रन पूरा किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद को उठाया था फील्डर ने। विकी दूर वाले एंड से स्मर्तबा स्वांग किया गेंद को मिड विकेट की दिशा में। गेन एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। मदद से स्कोर उछलता हुआ 27 रनों पर पहुंचा है। दूसरे ओवर का खेल चल रहा है। 50 के लक्ष्य का पीछा कर रही है शिव शक्ति कौशाम्बी। इस मरतबा ओवर पिच गेंद थी, स्वंग किया है लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन।
33 रनों पर पहुंचा है स्कोर इस छक्के की मदद से विक्की विष्णु के लिए। पिछली दो गेंदों में दो बड़े स्ट्रोक लगा चुके हैं विष्णु। सामना करेंगे फिर एक बार विक्की का। फुल टॉस गेंद थी, मोड़ दिया है गेंद को डीप स्क्वायर लेग पर, दो खिलाड़ियों की दरार में से गेंद फरार, चार रन। सैतीस रनों पर पहुंचा है स्कोर। अगला मैच डीबी कुरुन बनाम मीत स्पोर्ट्स कुकसे के बीच। फील्डिंग में अब थोड़ी सी तब्दीली की जा रही है। 13 रन चाहिए अभी भी इस मैच को जीतने के लिए। स्मर्दाबाद शिगेन हाउस डैट की अपील, रन के लिए जाना चाहते थे, मना किया डॉट गेन। दो ओवर की समाप्ति, स्कोर 37 रन बिना किसी विकेट के नुकसान पर शिव शक्ति कौशंबी। क्या कुछ होता है आइए सुनते आगे की कहानी दीपक सुतार की जुबानी। थैंक यू नबील दिवकर। पहिल्या इनिंग मध्ये विचार केले तर बॅटिंग करत असताना 49 धावा जमा केल्या होत्या चेदुर्गा अतकोली टीम ने, आणि 50 धावांचं लक्ष्य होतं। आणि दुसऱ्या धावाला ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी टायगर त्रिशूल ठाकरे पीटीसी चौकार मॅन, मी का चौकार मॅन आहे याचं प्रात्यक्षिक दाखवलं। तीन चौकार पहिल्याच ओवरमध्ये पाहायला मिळाले, दोन चौकार पहिल्या ओवरमध्ये आले होते, परंतु त्रिशूल ठाकरेच्या खात्यामध्ये तीन चौकार आले होते। चांगली सुरुवात करून दिली पहिल्या ओवरमध्ये, भावेच्या विपक्षामध्ये 17 धावा आल्या, त्यानंतर तीन धावा पेनल्टीच्या, आणि दुसऱ्या ओवरमध्ये देखील विक्कीने 17 धावा खर्च झाल्या। दोन ओवरच्या समाप्तीनंतर शिवशक्ती कोशिंबी टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली। आता फक्त जिंकण्यासाठी फक्त ना फक्त 12 धावांची गरज असेल, तीन ओवर मध्ये 12 धावांची गरज, हे कोडं अगदी सोपं झालंय शिवशक्ती कोशिंबी टीमसाठी। गोलंदाजी करत असताना देखील आपण विचार केला तर शैलेशने चांगली गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या होत्या, 1 विकेट आली होती, परंतु प्रवीणने 9 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि त्याला देखील 2 विकेट प्राप्त मिळाल्या होत्या। अक्षयने 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये होते। ऋतिकने पहिले षटक चांगलं टाकलं होतं, 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली होती, परंतु ऋतिकने जे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हातलं त्यावेळी 15 धावा खर्च केल्या होत्या। 50 लक्ष्य पूर्ण करत असताना कोशिंबी संघ राईट अँड राऊंड द विकेटने तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाइंड लेग मध्ये झेल होता, कॅच सुटलीये, मॅच देखील सुटली असं म्हणावं लागेल, कारण का लक्ष अगदी सहजतेने पूर्ण करायला सुरुवात केली आहे सुरुवातीपासूनच या इनिंग मध्ये। सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे, विष्णू ठाकरे आणि टायगर, चांगली पार्टनरशिप आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून। विष्णू ठाकरेचा विचार केला तर या इनिंग मध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, त्रिशूल ठाकरेने 3 चौकार लावलेत, चांगली बॅटिंग, स्कोर 38 वर आहे। ओवर पिच चेंडू लॉफ केलाय, मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न, चांगलं शतरक्षण, झेल सुटलाय परंतु षटकाराचं संरक्षण केलं शतरक्षकाने, विकी त्या ठिकाणी होता, चांगलं शतरक्षण। दोन धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 39 वर, फक्त 11 धावांची गरज, हलक्या बॅकलीटचा वापर करून फक्त डिफेन्स केले कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल धावेल त्रिशूलच्या खात्यामध्ये, टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचते, फक्त 10 धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी, भरपूर सारे चेंडू शिल्लक आहेत। तिसरं षटक सुरू आहे, 50 धावांची गरज होती, परंतु काय पार्टनरशिप केली, एक धावाची चर्चा नक्कीच असेलच, थोडीशी चुकी झाली होती ती सुधारली आमच्या गुणलेखाकडून,
राइट अँड राऊंड द विकेट ने विष्णू साठी यावेळी सकूट टप्प्याचा चेंडू पुल करून दिला डीप बॅक फेस स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक होता थोडासा दूर राहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर या इनिंगचा हा दुसरा षटकार आलाय विष्णू ठाकरेच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अकूट टप्प्याचा चेंडू बाउन्स नव्हता अगदी बॅटच्या मध्येमध्ये घेतला आणि उडवला डीप बॅक फेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शतरक्षकांनी चांगले प्रयत्न केली परंतु संरक्षण करू शकला नाहीये षटकार पाहायला मिळाला षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोचली होती 46 वर फक्त जिंकण्यासाठी आता चार धावांची गरज आहे 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे चेंडू खूपच दूरवर गेले त्यामुळेच सामना थांबलाय परंतु चालू सामन्यामध्ये जर चेंडू गेला तर नवीन चेंडूने तुम्हाला खेळ करावा लागेल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये असंच झालं होतं भरपूर चेंडू गेले दुसरी ओव्हर सुरू होती त्यावेळेस जुना चेंडू नव्हता त्यामुळे काही नियम बदललेत जर चेंडू गेला तर नवीन चेंडू दिला जाईल फुटला तरी देखील नवीन चेंडू दिला जाईल 5 ओव्हरची मॅच परंतु 3 ओव्हरमध्ये ही समाप्त होऊ शकते कारण का फक्त 4 धावांची गरज आहे आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत काय बॅटिंग केली विष्णू ठाकरेने 11 चेंडू फेस करत असताना 25 धावांचं योगदान तर त्रिशूल ठाकरेने 7 चेंडू फेस केलेत 16 धावांचं योगदान दिले जवळजवळ 41 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या 46 वर जाऊन पोचली बॅकफुटला जाऊन फ्रंट फुट ओपन केले ऑनसाईडला पुन्हा एकदा खेचलाय शतरक्षक आहे दूर राहिलाय थोडासा शतरक्षक गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळाला विष्णूच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अगदी पुढ्यात टाकला होता क्रॉस बॅटने ऑनसाईडला खेचला शतरक्षक होता थोडासा दूर राहिला आणि डीप स्क्वेअर लेग मधून आलेला चौकार चौकारच्या बरोबरच विजयी प्राप्त केले शिवशक्ती कोशिंबीर टीमने अभिनंदन हडलक जयदुर्गा अतकोली संघ आपण देखील वेळेवर आला चांगलं क्रिकेट आपल्या टीमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं